पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र सरकार लवकरच शालेय फीमध्ये 15% कपातीचा निर्णय घेऊ शकते. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला राजस्थानप्रमाणे 15% शुल्क कमी करावे असे आदेश दिले होते. तर खासगी शाळांच्या फीबाबतच्या अध्यादेशाबाबत चर्चा झाली असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातली विधी आणि न्याय विभागाच्या खात्यातर्फे फाईल पाठवण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत चर्चा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मागील कॅबिनेटमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि शैक्षणिक शुल्क बाबतीमध्ये जे गोष्टी वापरल्या जात नाहीत किंवा त्याच्या संदर्भामध्ये इतर काही निर्णय घेतले गेले पाहिजेत का, या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. अध्यादेशासंदर्भात सुद्धा चर्चा झाली की जी आर काढावा, अशी चर्चासुद्धा त्यावेळेला झाली. आणि त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की माननीय महाविद्या म्हणजे एजींचं या संदर्भामधलं ओपिनियन जे आहे ते घ्यावं आणि त्या संदर्भामध्ये फाईलमधल्या काळामध्ये विधी न्याय विभागाच्या माध्यमातून एजींकडे पाठवण्यात आली. आणि कालच त्यांचं मला वाटतं या संदर्भामधला ओपिनियन आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि यावेळच्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही या विषयावरती संदर्भामध्ये बोलू, करतो. आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आमचा हा विषय राहणार आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फी संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा तऱ्हेचे आम्हाला सांगितलेले. आणि त्या दृष्टिकोनातून मागील ज्या मंत्रिमंडळाची चर्चा झाली ती आज आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि एजींचं ओपिनियन विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून जो प्राप्त झालेलं तो आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवू.